हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक माय गुड ब्लॉग. मित्रांनो, आज आमची अजून एक ट्रीप निघणार आहे. ती महेश्वर आणि मांडवगडला जाणार आहे. तर तुम्ही उज्जैन ट्रीप तर बघितलीच. नंतर आज ही दुसरी ट्रीप आहे, म्हणजे रविवारी रात्री आल्यानंतर दोन तीन दिवसानंतर वापस एक ट्रीप काढतोय. तर एन्जॉय करा आमचा पूर्ण ब्लॉग. ओके मित्रांनो, आता मागे टाकण्यासाठी दुले घेतलेली, कारण की नंदू मशी बोलली होती मागे गाडी टाकायची. आता येऊ बाबा येतोय, आई पण मागे रेडी बघा. दुले बी घेतलेली, नंदू मशी बोलली होती म्हणे मला झोपायचे, म्हणे मी झोपून जाईल म्हणे. आता घरी जाऊ, गाडी प्लाऊट टाकू. प्लाऊट टाकेल इकडे टाकल्या गेल्यानंतर इथं त्याच्यावर दुलही टाकू. मग चलो आपल्या रस्ते, आपल्या रस्ते. मम्मी कधीसाठी ना मोबाईलसाठी वाट बघते, पण माझ्याकडे मोबाईल मी देत नाही मम्मीला. मम्मी त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढतात. आता आम्ही पोहोचलो महेश्वरला. आता आम्ही मस्त फिरू. बाय बाय. बघा मित्रांनो, हा किल्ला आहे वरती, तुम्हाला दाखवला. आता मी भरपूर वरती रस्ता कुठे नाही सापडला. तो माणूस बोलला म्हणजे इकडे इकडे जाऊ. आता म्हणजे तिकडनं सरळ रस्ता होता. आता आम्ही असं फिरून जण आलो तर रस्ता बघू कुठे. अरे बघा तो केवढा मोठा ते तिकडे बघा. हे बघा केवढा मोठा ते वरती बघा. ते झाडात म्हणून दिसत नाही आहे बघा. इकडून तर तिथपर्यंत हे बघा. आता लवकर जाऊ बघू थोडंसं फोटो वगैरे काढू. ते म्हणे तिथं फोटो काढण्याचं अलाव नाही केलं त्यांनी. आपलं फक्त फोन वगैरे येण्यासाठी ते मोबाईल घेऊ शकतात. आपण करू घेऊ व्यवस्थित. आणि ती फोटो शिवाय चालत नाही आपल्याला. मित्रांनो, आता आपण पोहोचलो. हे बघा दाखवत सकाळपासून मुळवापे असेल चालत. किल्ला आलेला आहे, आपण बघू थोडस. तिथे पोलीस वगैरे उभे जे का आपल्याला जाऊ देणार नाही. आता मध्ये एक छोटीशी गाडी सारखी पण हॉटला बसून येते त्याच्यामध्ये आपण. हे बघा किल्ला किती मोठा आहे. हा किल्ला बघा किती मोठा आहे. बोलो जू बाकी से. एंजॉय एंजॉय. मित्रांनो, तुम्ही बघितलं आम्ही झालो फोटो शूट वगैरे केला. बघितलं आयल्या बाई होळकरची मोठी मूर्ती इथं, म्हणजे तरी पण चांगलीच मूर्ती इथं. आता पुढे जात आपण, पुढे काय आहे तर चेक करू. बघा ही त्यांची पालखी, मेणा मेणा बघा त्यांच्या मेणा. हा त्यांचा मेणा आहे. पुढे बिझे काय सूत काम राहते का ते होते, पण ते काही शूट केलं नाही आम्ही. आता आम्ही गोला बारू तुम्हाला दाखवू. हे बघा हे बघा हे बघा किती भारी. मध्ये गोला पण आहे, फक्त आग लावायची देरी आहे.
बट आग लगाई दे रही थी तो। मित्रांनो इथं फोटो काढू देत नाही आम्हाला म्हणून आम्ही कसे तरी फोटो काढतोय बघा आता मम्मी बघा कसे ते इथं मध्ये गेलो ना आम्ही इथं मध्ये इथं त्यांचा मेणा वगैरे नंतर तलवारी त्या काळातल्या तलवारी नंतर अजून काही फोटो वगैरे त्यांचे म्हणजे तो महल होता तो महल दाखवला नंतर त्यांचं कार्यालय वगैरे सगळं दाखवलं त्यामध्ये बाकी ज्यांचे पुतळे दाखवले नंतर किल्ला कसा हे सुद्धा त्यांनी दाखवलं तिथं मध्ये सगळं बघितलं पण ते म्हणे मध्ये मोबाईल अलाउड नाही म्हणे अलाउड नाही मध्ये मोबाईल मध्ये म्हणून काय काढू शकलो नाही आता खाली जाऊ खाली काय ना काय काढू मित्रांनो आता आम्हाला नदीमधून जायचं बघा ही नदी ना इथून जास्त काही नाही थोडीशी आम्हाला वाटलं भरपूर खोल असेल आम्ही गेलो नाही पण दोन पायांचं म्हणजे चप्पल सुद्धा आता घेतलं बघा आम्ही ये बघा हे बघा इथं पाणी आज त्यांना दाखवून तुम्ही चप्पल आता चल रे चल ना आता बघा आम्ही चालत होतो कधीच अडुशीला दिसले शेंगे बोलला हीच शेंगे घ्यायचे मला आणि थांबा इथं म्हणे बघू ना काय माझ्याकडे आता बघा हे बघा हे शेंगे पार्टी करताय हे शेंगदाणे पार्टी करतायत हे बघा आई चालणार